नमस्ते, मी वर्षा। आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। गणपती बाप्पांचे आगमन होऊन आज 5 दिवस झालेले आहे, तर आमच्या एका सबस्क्रायबर ताईंच्या घरी आज आम्हाला आरतीला जायचं आहे, तर आरतीसाठी मी आज प्रसाद म्हणून गोड बुंदी बनवणार आहे। आपण आजचा ब्लॉग सुरू करू। बुंदी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे, एक वाटी साखर घेतलेली आहे आणि हे फूड कलर आहेत, 4-5 विलायची घेतलेली आहे, एक मोठा झारे घेतलेला आहे, एक छोटा झारे घेतलेला आहे, एक पातीलं पण घेतलेलं आहे पीठ हे। आता बुंदी तयार करण्यासाठी आपण हे पीठ या पातीलामध्ये टाकून घेऊ। आपण हे एक वाटी पाणी घेतलेलं आहे, हे यामध्ये टाकून घेऊ। इथे आपण गरजेनुसार पाणी वापरणार आहे। आता याच्या साह्याने ना आपण पीठ हे ना पूर्ण मिक्स करून घेऊ। हे पीठ आहे ना आपल्याला जास्त घट्ट वाटत आहे, यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊ, अगदी थोडस। पुन्हा एकदा थोडस मिक्स करून घेते। यामध्ये ना आपण थोडस आहे ना एक चिमूटभर मीठ टाकून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा बुंदीचं बॅटर याप्रमाणे तयार झालं पाहिजे। बुंदी मऊ होण्यासाठी ना या ठिकाणी आपण एक ना एक चिमूटभर आहे ना सोडा टाकून घेऊ। आता मिक्स करून घेते। यामध्ये येलो फूड कलर टाकलेला आहे, बघा खूप छान कलर आलेला आहे। हे बघा बॅटर आपला तयार झालेला आहे। आपण बुंदी बनवून घेऊ। बुंदी बनवून झाल्यावरच आपण पाक बनवणार आहे, तर मग आता बुंदी तळण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे, तर आपण तापले की नाही ते चेक करून पाहू। तेल तापलेलं आहे, हे बघा। झाऱ्यानं हलवता एकाच जागेवर ठेवून आपण बुंदी काढू, म्हणजे आपली बुंदी ना एकदम गोल येते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता बुंदी आपली एकदम गोल आलेली आहे आणि खूप फुगलेली आहे। बघा खूप छान बुंदी निघलेली आहे। सर्व बुंदी एक सारख्याच आकाराची तयार झालेली आहे। बुंदी जास्त लालसरही नाही भाजायची आणि कच्ची नाही ठेवायची, याप्रमाणे बुंदी आपण भाजून घेऊ। बुंदीला खूप छान कलरही आलेला आहे आणि आकार बघा एकदम गोल गोल आलेला आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। हे बघा या ठिकाणी मी थोडाही हात हलवत नाहीये। याचप्रमाणे आपण सर्व बुंदी बनवून घेऊ। 2-3 वेळा बुंदी काढून झाल्यावर आहे ना हा झारे आहे ना एकदा धुवून घ्यायचा, म्हणजे ना गोल आकार येतो आणि झाऱ्या कोरडा करूनच वापरायचा। पुन्हा सर्व बुंदी बनवून झालेली आहे। बुंदीचा पाक बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे, त्याचप्रमाणे त्याच आकाराची एक वाटी आहे, एक वाटी पाणी घेतलेलं आहे। या दोन्हींचं प्रमाण सम ठेवलं ना आपला पाक कधीच चुकत नाही। आता पाक बनवण्यासाठी एक पातीलं ठेवलंय आपण गॅसवर, यामध्ये ही एक वाटी पाणी घालून घेऊ, यानंतर ही एक वाटी साखर। आता आपण इलायची सोलून घेऊ। बुंदी बनवण्यासाठी आपल्याला पाक कच्चाही नाही बनवायचा आणि पक्काही नाही बनवायचा, आपल्याला मीडियम पाक बनवायचा आहे, तर मीडियम पाक आपला बनवून झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला मीडियम पाक तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू, यामध्ये बघा इलायची टाकू। ही
थोडासा कलर टाकू, फूड कलर आहे। आता आपण तो मिक्स करून घेऊ। आता आपण ही बुंदी ना पाकामध्ये टाकून देऊ। सर्व बुंदी पाकामध्ये मिक्स करून घेऊ। पाकामध्ये बुंदी टाकून झालेली आहे। आता आपण आहे ना हे अर्धा तास असं झाकून ठेवू। बुंदी बघा आपली पूर्ण पाकात मुरलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये पसरून ठेवू। बुंदी पाकात ठेवून अर्धा तास झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा बुंदी एकदम मोकळी आणि एकदम मऊ अशी झालेली आहे। बघा अजिबातही पाक राहिलेला नाहीये, ओढणी नाही, आपली बुंदी एकदम कोरडी झालेली आहे। या ठिकाणी बघा तुम्ही, हे बघा। आता आपण या बुंदीच्या प्रसादावरती ना थोडस केशर टाकून घेऊ। केशर पण टाकून झालेला आहे। आता आपण आरतीसाठी जाणार आहोत। कुठे हात लावायचा? टाकल्यावर हात लावायचा। शुभम नाही ते काम जाईल तिकडे। एक शुभम डान्स प्रसाद गणपतीचा डान्स आहे। नको ना
चला.